विवेकाचा आवाज, विवेकाचा आवाज। मी म्हणेन जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी तुम्ही म्हणायचं झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। डॉक्टर नरेंद्र दाभोळकर केवळ माझे आणि मुक्ताचे नाही तर या अनिसाच्या असंख्य कार्यकर्त्यांचे देखील वडील होते आणि या सगळ्यांच्या बरोबरीनं हा विचार पुढे घेऊन जाण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे। कारण की आम्हाला केवळ ते वडील होते म्हणून नाही, परंतु त्यांचे जे विचार होते ते मानवी जीवनासाठी समाजासाठी महत्त्वाचे आहेत असं आम्हाला वाटतं आणि म्हणून त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो। विवेकाचा आवाज, विवेकाचा आवाज, विवेकाचा आवाज। नरेंद्र दाभोळकर अमर रहे, अमर रहे। तुम्ही बघत असाल आज जादूटोणा विरोधी कायद्याची प्रचार प्रसार यात्रा महाराष्ट्रभर जाण्यासाठी या पुलावरून निघालेली आहे। त्यामुळे जे जुनं काम आहे ते काम चालूच आहे, त्याची नवीन आव्हानं देखील जाणवत आहेत। जसं की या बुवाबाजीने आता अधिक आधुनिक रूप धारण केलेलं आहे। त्याचबरोबर डॉक्टरांच्या खुनाच्या तपासाची ट्रायल चालू असली तरी सूत्रधार पकडले जात नाहीत, तोपर्यंत हा तपास पूर्ण झाला आहे असं म्हणता येणार नाही। आरोपी सापडलेले आहेत, पण त्याच्यातले जे मुख्य सूत्रधार आहे, मास्टर माइंड आहेत, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे ही आपली प्रमुख मागणी आहे। आणि हा आवाज इथून सुरुवात होणार, पुण्यातून ही यात्रा सुरुवात होईल।